बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्ही घरी किंवा शाळेतही रांगोळ्या पाहिल्या असतील पण तुम्ही आकाशातली रांगोळी कधी पाहिली आहे सुशिलाने हे कसं केलं ते तुम्हाला या गोष्टीतून समजेल नाव आहे गोष्टीचं सुशिलाच्या रांगोळ्या ओरिजिनल स्टोरी सुशिलाज कोलम्स बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे श्रीदला स्वामी चित्रांकन प्रिया कुरियन मराठीत अनुवाद वर्षा गजेंद्र गडकर गोष्ट वाचली आहे असावरी दोषी सुशीला तिच्या आईकडून सुंदर सुंदर रांगोळ्या काढायला शिकली सुशीला तमिळनाडू या राज्यात राहते तिथे रांगोळीला कोलम म्हणतात बरं का दरवर्षी पोंगलचा सण आला की एक पूर्ण रांगोळी म्हणजे कोलम सुशीला स्वत काढायची सुशीलाला मग रांगोळ्या काढायचं वेडच लागलं जमिनीवर पायऱ्यांवर भिंतीवर ती रांगोळ्याच रांगोळ्या काढायची रेल्वेचे डबे आणि इमारतींच्या उंच टाक्याही तिच्या रांगोळ्यांनी सजल्या एवढंच काय आकाशात उंच उडणाऱ्या पतंगांवरही सुशिलाने रांगोळ्या रेखल्या प्रत्येकजण सुशीलाच्या सुशिलाच्या रांगोळ्यांचं कौतुक करायचा एक दिवस तर कमाल झाली हवाई दलाचे अधिकारी सुशिलाकडे आले आणि अवकाशात रांगोळी काढण्यासाठी त्यांनी सुशिलाची मदत मागितली विमानं कशी खाली न्यायची कशी वळवायची आणि कुठून वर झेपावायचं हे सुशिलाने वैमानिकांना समजावून सांगितलं आणि मग काही मिनिटातच आकाशात एक भव्य सुंदर आणि रंगीबेरंगी रांगोळी रेखली गेली त्या शहरातल्या प्रत्येकालाही रांगोळी पाहता आली त्या रात्री सुशीला तिच्या घराच्या गच्चीवर उभी राहून आकाशाकडे बघत होती आभाळातल्या चांदण्या तिच्याचकडे बघून चमचमत होत्या सुशीला तिची पुढची रांगोळी कुठे काढेल सांगा बरं नव्या दिवसाचं स्वागत करण्यासाठी दाराबाहेर रांगोळी काढतात रांगोळी नेहमी शुभ मानली जाते रांगोळी काढण्यासाठी जी पूड वापरतात ती पूर्वी तांदळाच्या पिठीपासून बनवली जायची प्रत्येक प्रांतात रांगोळीला वेगवेगळी नावं आहेत सुशिलाच्या तमिळनाडूत तिला कोलम म्हणतात मुग्गू रंगोली चौकपूर्णा अल्पना हसे चित्तारा ही रांगोळीचीच नावं आहेत की नाही गमत तर अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया पुढल्या गोष्टीत बाय बाय धन्यवाद